लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात ग्रामीण भागातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेकांनी रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित केला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीबाबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष प्रमुखांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या. तर लॉकडाऊनची गरज नाही, पण लोकांनी पत्ते पाळायला तयार आहेत, लोक मनमानी अजून सुद्धा करत आहेत, त्यामुळे नाईलाजाने शासनाला मला वाटतं लॉकडाऊनची करायची वेळ आलेली आहे. आता तरी लोकांनी सहकार्य करावं आणि लॉकडाऊनची कार्यक्रम पाठपोर व्यवस्थित हे करून कशी साखळी तुटतील त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला महामारी संकट थोड्या प्रमाणात कमी करण्यासाठी सगळ्यांचं मत होईल. कोरोनासारख्या महामारी रोगाने अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला वेढा घातलेला असून हा कोरोनासारखा हा महामारी रोग फक्त शहरी भागापुरता मर्यादित होता, पण आज हा रोग ग्रामीण भागामध्ये पण शिरकाव केलेला आहे. म्हणून आमचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांनी जे 10 दिवसाचा लॉकडाऊनचा आदेश केलेला आहे तो आदेश संपूर्ण दक्षिण तालुक्यातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे म्हणून ही माझी तालुका प्रमुख या नात्याने विनंती राहील. व सुरक्षित राहा, घरी राहा, जय महाराष्ट्र. सध्याचा आजचा विषय आहे की लॉकडाऊन योग्य की अयोग्य. आता जे शासन लॉकडाऊन करणार आहे त्या संदर्भात मला असं वाटतं लॉकडाऊन तसं कुठल्याही व्यक्तीला किंवा शेतकऱ्यांना नागरिकांना हे अयोग्यच आहे, पण शासनालाही तो काही नाईलाज असो काही निर्णय घ्यावे लागतात, जनहिताचे लोकहिताचे निर्णय घ्यावे लागतात. तसं शासन नाईलाजानं का होईना हे लॉकडाऊनचा निर्णय करत आहे. माझ्या मते लॉकडाऊन हा कोरोनावरती अशा महामारीच्या आजारावरती लॉकडाऊन हा कायमचा उपाय असू शकत नाही, पण थोडं शिस्त आपण स्वतःहून शिस्त पाळणं, जनतेने नागरिकांनी आपण स्वतःहून शिस्त पाळावी. प्रत्येक गोष्ट अधिकाऱ्यावरती किंवा पोलिसावरती आरोग्य यंत्रणेवरती सोपवून चालणार नाही. छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी शेतकऱ्यांनी लॉकडाऊन करू नये अशी प्रतिक्रिया बीआर न्यूजशी बोलताना नोंदवली आहे. मी सध्या रिक्षा चालवतोय. रिक्षा आता सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्यामुळे 2 सीटावरती परवडत नाही आहे, त्यासाठी मी हा व्यवसाय चालू केलेला आहे. परत आता हे आता 10 दिवस परत लॉकडाऊन होणार आहे, त्यामुळं पुढं काय करायचं 10 दिवसाचं उदरनिर्वाह करण्यासाठी हे सध्या नको आहे लॉकडाऊन. असं जरी असलं तरी कोरोनाची साखळी तुटली पाहिजे, कोरोनावर नियंत्रण आलं पाहिजे. टाळेबंदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी शासनाकडून देखील त्यांच्यासाठी काही उपाययोजना करणं अपेक्षित आहे. कोरोना व्हायरसचा फैलावा जगभराप्रमाणे आपल्या देशातही आपल्या गावातही आपल्या तालुक्यातही सध्या अति म्हणजे फास्ट प्रमाणात फैलत आहे. आज मागील 4 महिन्यापासून मार्च एप्रिल मे जून आता हे जुलै चालू आहे. लोक ह्या याच्यामध्ये 1-2 महिने लॉकडाऊनमध्ये संचारबंदीमध्ये गेले, आता मागील 1 महिनाभर अनलॉक केल्यामुळं थोडाफार बाजारात आर्थिक स्थिरता आधी निर्माण झालेली आहे. पण त्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजू आहेत की अनलॉक केल्यामुळं हे रोगराई जास्त वाढायला आहेत. सोलापूरच्या 4,000 ओलांडून गेलेले शहरातले, त्यावर ग्रामीण मागील महिन्यापासून ग्रामीण भाग हे वाढत चाललेलं आहे. तर सध्याच्या परिस्थितीत आज जे तालुक्यातले 13 गावाचे जे निर्णय शासनाने घेतलेले आहेत ते माझ्या मतेने ते योग्यच आहे. कारण की आज ठीक आहे थोडंफार लोकांना त्रास होत आहे, ठीक आहे, पण जान आहे तो जान आहे हे महत्त्व. जीवन असलं तरच मग सर्वात पुढची तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. म्हणजे शरीर योग्य म्हणजे चांगलं असलं तरच पुढील माणसाची दिशा म्हणजे आयुष्य चांगलं जगू शकते. त्यातून जे शासनाने जे निर्णय घेतलेले ते योग्यच माझ्या दृष्टिकोन वाटत आहे. व शासनाच्या ह्या निर्णयाला सर्व लोकांनी त्यांचं पालन करावं, त्यांना सहकार करावं एवढंच मी माझं 2 शब्द सांगतो. 75 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये शेतकरी व शेतीमालाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे.
आणि एवढं होत असताना एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर रोखण्यामध्ये प्रशासनाला साफ अपयश त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा 16 ते 26 जुलैपर्यंत जे लॉकडाऊन जिल्हा प्रशासनानं पुकारलेलं आहे त्यामधून फार मोठं काही प्रशासनाच्या हाती लागणार नाही, परंतु पावसाळा असल्यामुळं शेतकऱ्याचं खरीपाचं हंगाम सुरू असल्यामुळं शेतीकामाला प्रचंड वेग त्या ठिकाणी आलेला आहे. आणि पुन्हा एकदा या 10 दिवसाच्या लॉकडाऊनमधून शेतकऱ्याला नुकसानाला सामोरं जावं लागल. आणि जे काही बाजारपेठ आज तरलेली आहे ते शेतकरी आणि कष्टकरी शेतमजूर श्रमिकाच्या जीवावर बाजारपेठ तरलेली आहे. आणि सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलेला हा लॉकडाऊनचा निर्णय म्हणजे डोंगर पोखरून उंधीर काढल्यासारखा प्रसंग या जिल्हा प्रशासनासमोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि किसान सभा तीव्र शब्दामध्ये या लॉकडाऊनचा विरोध करीत आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचं जगणं सुकर व्हावं हीच अपेक्षा आहे.